अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील माळीगल्ली येथील संत सावता महाराज मंदिरात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यांना आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी फुल्यांचं पायी पुण्याचं कार्य त्यांना समाजाची उन्नतीसाठी जे कार्य केलं, त्या कार्याला प्रामुख्याने आजच्या एवढे वर्ष झाली तरी त्यांच्या कार्याला तोड नाही। स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक विचार घेऊन स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, सर्वप्रथम मुख्याध्यापिका म्हणून काम करणाऱ्या सावित्रीबाईंना आपण आज श्रद्धेच्या नमन या ठिकाणी करत आहोत। त्यांच्या पवित्र स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपले। जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती। आज शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि स्त्री नारीला समाजामध्ये एक सन्मानाचं स्थान देणाऱ्या आदरणीय शिक्षण क्षेत्रामध्ये एक समाजामध्ये जनजागृतीचं स्थान निर्माण करणाऱ्या अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। त्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना मी एकच सांगू इच्छितो की समाजातला जो दुर्बल घटक आहे, जो शिक्षणापासून वंचित, शोषित आणि पीडित आहे, अशा सर्व समाजाला ज्या माऊलीने एक सन्मानाचं स्थान आज प्राप्त करून दिलेलं आहे, अशा माऊलीची आठवण आपल्या सर्वांना या जयंतीदिनी व्हावी एवढ्या सदिच्छा व्यक्त करतो। आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय ज्योती, जय क्रांती। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।